हॅलो फ्रेंड्स, मी योगिता योग होममेकरमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप 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 स्वागत करते. आपण आज पाहूयात कोल्ड कॉफी कशी बनवायची. अगदी साधी सिंपल प्रोसेस आहे आणि थोडे वेगळ्या पद्धतीने आपण ती बनवणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. सर्वात पहिल्यांदा मी घेतला आहे मिक्सरचा जार. सर्वात छोटा जार असतो. तर तुम्ही म्हणताल मिक्सरचा छोटा जार कशासाठी, तर ते समजेलच तुम्हाला. तर यामध्ये मी एक स्पून कॉफी पावडर घेते आहे. तुम्ही कोणतीही ब्रँडची कॉफी पावडर तुम्हाला आवडेल ती घेऊ शकता. तर एक चमचा कॉफी पावडर घ्यायची आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार साखर किंवा 3 ते 4 चम्मच साखर घेणार आहोत. तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल तुम्ही त्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. यामध्ये मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे आईस क्यूब्स. 3 ते 4 आईस क्यूब्स यामध्ये घालायचे, जेणे कॉफी अतिशय फ्रॉदी होते. तर आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात 10 ते 12 सेकंदासाठी. परफेक्ट. तर तुम्ही पाहू शकाल याचं लिक्विड स्वरूपात तयार झालं आहे. आईस पूर्णपणे मेल्ट झालं आहे आणि आईस मेल्ट होतो त्याच्यामुळे जी कॉफी आहे ती एकदम थंड राहते, गरम होत नाही, त्यामुळे ते फ्रॉदी मिक्सचर तयार होतं. तर याला काय करायचं, 3 ते 4 मिनिट कंटिन्युअसली आपण आता ग्राइंड करून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिट कंटिन्युअसली ग्राइंड केल्यानंतर तुम्ही मिक्सचर पाहू शकाल एकदम परफेक्ट झालं आहे, मस्त बबल्स आले. तर हे साईडला ठेवून मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे. तर यामध्ये जाईल एकदम थंड असं फुल फॅट मिल्क. म्हशीचं दूध वापरायचं आहे शक्यतो, जर नसेल तर गाईचं असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, परंतु शक्यतो थंड घ्यायचं आहे म्हणजे मस्त कोल्ड कॉफी होते. यामध्ये मेन इन्ग्रेडियंट टाकायचं आहे त्याची भरपूर अशी साई, जेवढी साई दुधाला आली असेल तेवढी घालायची आहे, म्हणजे एकदम स्मूदी टेक्स्चर येतो कोल्ड कॉफीला, एकदम घट्टसर होते. तर आता हे रेडी आहे. यामध्ये आपण जे मिक्सचर तयार केले ते घालून घेऊयात. जर तुम्हाला हे प्रोसेस करायची नसेल मिक्सचरची तर डायरेक्ट कॉफी यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, परंतु असं केल्यानंतर एकदम बबल्स येतात, फ्रॉदी होते. कोल्ड कॉफी बाहेर जशी मिळते तर इथे तुम्ही पाहू शकाल एकदम मस्त बबल्स आलेले आहेत, एकदम फ्रॉदी झाले. तर हे आपण 3 ते 4 स्पून किंवा आवडीनुसार आपण हे यामध्ये ॲड करून घेऊयात. खूप छान लागते यामध्ये याची टेस्ट. तर हे आपण स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो. साधारणतः आठवडाभर हे आरामात टिकतं. फक्त एअरटाईट कंटेनरमध्ये हे जे बॅटर बनवलं आहे आपण कॉफीचं, तर ते ठेवायचं आहे. तर हे एकदा मिक्स करून घेऊयात. मिक्सरचं काम आपणच करूयात. थोडंसं मिक्स केल्यानंतर आपल्याला जर वाटलं थोडीशी कॉफी पावडर कमी पडते आहे तर तुम्ही कॉफीचं बॅटर यामध्ये घालू शकता. पूर्णपणे आपली चॉईस आहे, आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण कॉफी ॲडजस्ट करू शकतो. जर इथे थोडंसं टेस्ट करून आपण साखर जर हवी असेल तर ॲड करू शकता. मी अगदी थोडीशी 1 स्पून साखर यामध्ये ॲड करते आहे. यामध्ये जाईल आपला मेन इन्ग्रेडियंट कॅडबरी. तुम्ही तुमच्या आवडीची कॅडबरी यामध्ये ॲड करू शकता. डेअरी मिल्क घेतली तर बेस्ट असते, तर खूप छान लागते कॅडबरी यामध्ये. तर याचे 4 पीसेस मी यामध्ये ॲड करणार आहे. तर हे पीसेस थोडेसे क्रश करून घ्यायचेत म्हणजे व्यवस्थित मिक्स होतात यामध्ये. जर तुमच्याकडे तुम्हाला कॅडबरी नसेल घालायची तर तुम्ही कोको पावडरसुद्धा ॲड करू शकता. तर हे क्रश करून घेतलं आहे, यामध्ये आपण ॲड करूयात. आणि आपली कॉफी आता फुल्ली फायनल 90% तर रेडी आहे. याला आपण 2 ते 3 मिनिट ग्राइंड करून घेऊयात. कोल्ड कॉफी इज रेडी नाव. तर तुम्ही इथे पाहू शकाल एकदम मस्त बबल्स आलेत, एकदम क्रीमी आणि फ्रॉदी फ्रॉदी टेक्स्चर आला आहे. जशी आपण CCD पितो त्याच पद्धतीची रेडी आहे. तर ही सर्व्ह करूयात. सर्व्ह करण्यासाठी मी घेतला इथे ग्लास. तर याला आपण थोडंसं डेकोरेट करणार आहोत, त्याने ती कॉफीची टेस्टही छान दिसते आणि लुकला तर अप्रतिमच दिसते. तर चॉकलेट सिरप मी घेतलं आहे आणि त्याला फक्त असं सर्व ग्लासला साईडनी डेकोरेट करते आहे. रेडी, खूप मस्त दिसतं ग्लास. तर यामध्ये आपण अजून थोडंसं घेऊयात, कारण चॉकलेट लवर असल्यावर ती चॉकलेट काय कितीही घेऊ शकतो. तर यामध्ये आपण आता आपली कोल्ड कॉफी ॲड करूयात. तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकाल एकदम ठीक आहे, मस्त झाली. आणि वरती आपलं एकदम मस्त असं फ्रॉदी फ्रॉदी जे बबल्स आले तर ते घालायचं. हे जे टेक्स्चर आहे ते आपण साई यामध्ये ॲड केली आहे त्यामुळे येतं, अगदी छान लागतं. तर यावर आपण आता थोडंसं कॉफी पावडर ॲड करणार आहोत, त्याने अगदी छान दिसते एकदम बाहेरच्यासारखी. तर फुल्ली फायनल आपली कोल्ड कॉफी रेडी झाली आहे.
तर ही थंडगार अशी सर्व करायची आहे, अतिशय छान लागते। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्याबरोबर त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत खात राहा, खुश राहा, मजेत राहा, स्टे होम, स्टे सेफ, बाय बाय।